स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। आष्टा येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमुळे ऊस तोडणी मशीन जळून खाक झाले। गुरुवारी दुपारी 2 सुमारास ही घटना घडली। आष्टा येथील हवळवाट परिसरात राजकुमार श्रीपाल थोटे यांच्या शेतामध्ये हार्वेस्टिंग मशीनच्या सहाय्याने ऊस तोडणी सुरू होती। श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली साखर कारखान्याच्या वतीने ही ऊस तोडणी सुरू होती। दुपारी 2 सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ऊस तोडणी मशीनला अचानक आग लागली आणि मशीनने पेट घेतला। ही आग वाढतच गेली। यानंतर परिसरातील ऊसाच्या फळांनाही आग लागली। यावेळी 30-35 एकर ऊस जळून खाक झाला। ऊसाला आग लागल्यामुळे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाले। तसेच ऊस तोडणी मशीन जळाल्याने 50-60,00,000 रुपयांचे नुकसान झाले। सांगोला तालुक्यातील कोटेवाडी येथील नामदेव शेंबडे यांच्या मालकीचे हे मशीन होते। आग लागल्याचे समजताच आष्टा पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आग आटोक्यात आणली। दरम्यान यावेळी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी तसेच कारखान्याचे अधिकारी शेतकरी उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप आष्टा।